कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा अद्यापही कायम दिसतोय. कोल्हापूरमध्ये पुराचं पाणी शिरण्यास त्यामुळे सुरुवात झालेली आहे. शाहूपुरीमधील पंचमुखी गणेश मंदिर परिसरामध्ये 40 ते 50 घरांमध्ये पाणी शिरलंय. घरामध्ये पाणी शिरलेल्या रहिवाशांचं आता स्थलांतर करण्यात आलेलं आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 44.4 फुटांवरती पोहोचलेली आहे. राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलेला आहे. राधानगरी धरणाचे 7 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. बसंत बहार टॉकीज रोड असेल, शाहूपुरीमध्ये पाणी शिरलेलं आहे. कोल्हापूरमधली परिस्थिती आपण बघतोय. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा आता सातत्यानं वाढ होते आहे. आधीच ती धोका पातळीवरती वाहते. आणि याच विषयीचे ताजे अपडेट्स आपण घेऊयात. शेखर पाटील आपले प्रतिनिधी थेट कोल्हापुरातनं सोबत आहेत. शेखर, अर्थातच कोल्हापूरला आता पुराचा धोका दिसतोय, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रशासन अलर्टवरती दिसतंय? गुरु, मागील काही दिवसांपासूनच खरं तर प्रशासन अलर्ट मोडवरती आहे आणि त्याच संदर्भातलं नियोजन देखील पाण्याचं सातत्यानं प्रशासन जे आहे ते करताना पाहायला मिळालेलं आहे. आपण सध्या कोल्हापुरातल्या काही भागांमध्ये ज्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे त्या परिसरात उभा आहे. माझ्या मागे पाहताय हा कोल्हापुरातील जयंती नाला आहे आणि या जयंती नाल्याचं पाणी जे आहे ते कोल्हापुरातल्या शाहूपुरी परिसरात असणाऱ्या पंचमुखी गणेश मंदिर इथं राहणाऱ्या काही नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे. काहींच्या घराच्या दरवाजांपर्यंत देखील पाणी येऊन पोचल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं एकंदरीतच 2019 आणि 2021 महापुराचा अंदाज घेऊन इथले नागरिक जे ते आधीपासूनच स्थलांतरित झालेले आहेत. काही नागरिकांचं स्थलांतर करणं बाकी आहे. महापुराचा फटका जो आहे तो 2019 आणि 2021 मोठ्या प्रमाणात बसला होता, त्यामुळं अनेक नागरिक प्रशासनाला देखील सहकार्य करतायत. अनेकांना पाण्याचा अंदाज देखील आहे, किती फुटांवरती पाण्याची पातळी गेल्यानंतर आपल्या घरामध्ये पाणी येतं, आपल्या घराजवळ पाणी येतं, याचा अंदाज कोल्हापुरातल्या नागरिकांना आहे. त्यामुळं आधीपासूनच अलर्ट मोडवरती जे आहेत ते इथले नागरिक आहेत. त्यामुळं प्रशासनाचा काही प्रमाणात गुरु या ठिकाणी भार जो आहे तो हलका होतोय, नागरिकांना आधीपासूनच कळते. मात्र एक गोष्ट यावेळीच्या पाणी वाढण्यामध्ये एक महत्वाची आहे, ती म्हणजे 2019 आणि 2021 मध्ये जी महापुराची पाणी पातळी ज्या ज्या ठिकाणी वाढत होती तेव्हा कुठं कुठं पाणी जात होतं त्याच्या 1 फूट आधीच आता पाणी जे आहे ते या परिसरामध्ये आले आहे. त्यामुळं नागरिकांचं काही प्रमाणात अंदाज जे आहे ते चुकल्याचं पाहायला मिळतात. मात्र यावरती इथले नागरिक जे आहेत ते प्रशासनावरतीच बोट ठेवतात. निचरा जो आहे तो पाण्याचा निचरा जो आहे तो योग्य पद्धतीने होत नाही आणि म्हणूनच आधीच आमच्या घरांमध्ये पाणी जे आहे ते त्या ठिकाणी येत असल्याचं आरोप जो इथल्या नागरिकांनी केलेला आहे. त्यामुळं नक्कीच निचरा जो आहे तो योग्य पद्धतीने झाला की नाही हा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतंय. मात्र सध्या आपण ही कोल्हापुरातल्या पंचमुखी गणेश मंदिर परिसर, शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर आणि या परिसरामध्ये ज्या जयंती नाल्यामुळं फटका बसतो त्याच जयंती नाला परिसरामध्ये उभा आहे. आपण हे मंदिर देखील एक पाहता या जयंती नाला परिसरामध्ये आहे, ते देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे. त्यामुळे नक्कीच गुरु काही प्रमाणात बसंत बहार टॉकीज रोड देखील त्या रोडवरती पाणी आलं होतं, मात्र त्या ठिकाणचा पाण्याचा निचरा जो आहे तो झालेला आहे. त्या ठिकाणी सध्या पाण्याची पातळी जी आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे. मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं पाणी आल्याचं चित्र कोल्हापूर शहरामध्ये सध्या तरी पाहायला मिळतंय गुरु. बरोबर आहे, मागच्या 2 वेळच्या महापुरांचा अर्थातच कोल्हापूरकरांना अनुभव आहे आणि त्यामुळे आता कोल्हापूरकर सुद्धा प्रशासनासोबतच आपल्याला अलर्टवरती बघायला मिळतात. कोल्हापूरमधली ही दृश्य आपण बघतोय, पुराचा वाढता धोका आणि त्याचीही काही दृश्य आता समोर येत आहेत. काही भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेखर पाटील यांनी काही कोल्हापूरकरांशी संवाद साधलाय, आपण बघूयात. माझ्या मागे दिसणारा हा परिसर जो आहे तो कोल्हापुरातल्या महावीर गार्डन बाजूचा नंदनवन पार्क, हा या पार्कमध्ये देखील पाणी यायला सुरुवात झालेली आहे. ज्या ठिकाणी अनेक अपार्टमेंट आहेत त्या अपार्टमेंटमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक राहत असतात. भालजी पेंढारकर या ठिकाणी इन्स्टिट्यूट देखील आपण पाहायला मिळतोय. तर त्या सगळ्या परिसरामध्ये आता पाणी जे आहे ते आलेलं पाहायला मिळतंय. गेल्या 2019 आणि 2021 महापुरामध्ये 47.5 फुटांवरती जेव्हा पंचगंगा नदीची पाणी पातळी झाली होती तेव्हा या परिसरामध्ये पाणी आल्याचं इथले नागरिक सांगतायत. मात्र 2 फूट आधीच यावेळी पाणी या परिसरामध्ये आल्यामुळं नागरिक जे ते अंदाज न आल्यामुळं भयभीत झालेच देखील पाहायला मिळते. काहींनी स्थलांतर देखील केलेलं आहे. स्थानिक नागरिक आहेत, काय सांगाल सध्याची परिस्थिती, कधीपासून पाणी यायला सुरुवात झाली? पहाटे 3 वाजता मी उठून जेव्हा बघितलं तेव्हा थोडंसं पाणी आलं होतं आणि सकाळी जेव्हा उठून बघितलं 6 वाजता वगैरे 6:30 तर तेव्हा या रस्त्याला भरपूर पाणी आलेलं आहे एकदम. आणि दरवेळेला 47.5 ला पाणी येत असते, ह्यावेळेला आधीच पाणी आले लवकर
आणि जवळजवळ इथं आमची जवळजवळ 200 फ्लॅट आहेत सगळे मिळून. सगळेजण बऱ्यापैकी 50% लोक बाहेर गेले होते, परंतु आता आम्ही सकाळी 50% लोकांना आम्ही पलीकडच्या बाजूनून बाहेर काढलेलं आहे. आणि प्रशासनाने यावेळेला कोणतंही असं साफसफाई इथं केलेलं नाही, कारण नगरसेवक जेव्हा होते स्थानिक तेव्हा इथं साफसफाई व्हायची, परंतु आता नगरसेवक नसल्यामुळे इथं साफसफाईला कुठलीच प्राधान्य दिलेलं नाही प्रशासनानं. त्यामुळे बहुतेक त्यामुळे पण जास्ती लवकर पाणी इथं आलं असेल, कारण पुढचे नाले वगैरे तुंबले असतील त्यामुळे. ह्यावेळेचं पुराचं हे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्याकडे जे अंदाज होते, उदाहरणार्थ आता शिये बावडा रोड तो पण अगोदर एक 15 दिवस अगोदरच पूल भरलेला आहे, म्हणजे सगळ्यांचे अंदाज चुकलेले आहेत. म्हणजे पावसाचं पाऊस पाणलोट क्षेत्रामध्ये एवढा पडतोय, त्यामुळं सगळीकडचे अंदाज चुकलेले आहेत. आणि अगोदरच पुराचे 4-5 दिवस अगोदर पूर सर्व ठिकाणीच आलेलं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज.